निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच कोरोनासारख्या महामारीच्या काळात सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे या आदिवासी वाड्यामधील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते। त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या प्रेरणेने आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मालडुंगे ग्रामपंचायतीमधील धामणी, लहान धामणी, मोठी मालडुंगे, धोदाणी, टॉवरवाडी, ताडपट्टी या वाड्यांमधील जवळपास 300 कुटुंबातील लोकांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले आहे। या उपक्रमात भाजपच्या पनवेल शहर मंडल वैद्यकीय सेल संयोजिका ज्योती नागेश देशमाने, पंचायत समिती सदस्य राज पाटील, विभागीय अध्यक्ष राजेश भोईर, युवा मोर्चा नेरे विभागीय अध्यक्ष सागर पाटील, मालडुंगे ग्रामपंचायत सरपंच हर्षदा चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य चाहूशेठ चौधरी, माजी सरपंच जोमा निरगुडा, मालडुंगे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन निरगुडे उपस्थित होते। यावेळी वरुण, मुदिता, निहारिका, ऋषभ, दर्शन यांचे सहकार्य लाभले। ज्योती फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय माजी खासदार रामशेठ ठाकूरजी यांच्या प्रेरणेमुळे, यांच्या आशीर्वादाने आणि आमचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या प्रेरणेतून तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगतजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मालडुंगे ग्रामपंचायतीच्या 6 वाड्यांमध्ये आम्ही धान्य वाटप केलं। मालडुंगे ग्रामपंचायतीच्या धामणी लहान आणि मोठी, मालडुंगे, तारपट्टी एकूण 6 वाड्यांमध्ये आम्ही आज वाटप केलं। उर्वरित वाड्यांमध्ये आम्ही पुढच्या आठवड्यात परत येणार आहोत। असंच धान्य वाटप त्यांना किमान 2 महिन्याचा पुरेल इतकं करणार आहोत। हे सगळं करण्यामागचा हेतू एकच आहे की ह्या आदिवासी पाड्यांवर लोक शेतीवाडी आणि रानमेवा यांची विक्री करून मोलमजुरी करून पोट भरत असतात। पण आता या कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांना कोणताही व्यवसाय, कुठेही त्यांची मोलमजुरीची कामं मिळेनाशी झालेली आहेत। त्यात निसर्ग चक्रीवादळाचा अजून एक आघात सगळ्यांवर झालेला आहे। ह्याच्यातून उपासमारीमधून त्यांना बाहेर काढण्यासाठीची एक तळमळ, त्याच्यावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।